आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो एव्हरी वन आपण डिस्कस करत आहोत क्वेश्चन इफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रँगल्स आर इक्वल प्रू दॅट दे आर कॉन्ग्रंट आता क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ते बघा सर्वप्रथम आपल्याला दोन सिमिलर ट्रँगल ही दिलेली आहे मग आपण मानतो आहोत की ट्रँगल ए बी सी आणि ट्रँगल पी क्यू आर हे दोन सिमिलर ट्रँगल आहेत त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे की त्यांचा एरिया जो आहे तो इक्वल आहे म्हणजेच आपल्याला दिलेला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू च्या बरोबर आहे मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे तर दिलेले दोघही ट्रायंगल हे कॉन्ग्रुअंट आहे मग आपण लिहितो आहोत वी हॅव टू प्रूव्ह ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल पी क्यू आर आता दिल्याप्रमाणे जर त्याकडे प्रॉपर्टी आहे रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल थिअरम आता रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल थिअरम आपल्याला काय सांगतो आहे तर दिलेल्या ट्रँगलच्या एरियाचा जो रेशो आहे तो करस्पॉन्डिंग साईड्सच्या रेशोच्या वर्गा इतका आहे म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू आयदर ए बी भागीला पी क्यूचा वर्ग किंवा बी सी भागीला क्यू चा वर्ग, वर्ग याबरोबर असेल किंवा ए सी भागीला पी आरच्या वर्गाबरोबर वर्ग असेल आता आपल्याला दिल्याप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू च्या बरोबर आहे म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत इथे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ची किंमत ही एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर च्या बरोबर आहे मग आपल्याला मिळतो आहोत एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिव्हायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल्स टू ए बी भागीला पी चा वर्ग बरोबर असेन बी सी भागीला क्यू आरचा वर्ग बरोबर असेन ए सी भागीला पी आरचा वर्ग आता दिलेल्या इक्वेशनच्या डाव्या बाजूकडून एरिया ऑफ पी क्यू आर एरिया ऑफ पी क्यू आर सारखाच आहे म्हणजे कॅन्सल होईल म्हणजेच आपल्याला मिळतो आहे एक बरोबर ए बी भागीला पी क्यूचा वर्ग बरोबर बी सी भागीला क्यू आर चा वर्ग बरोबर ए सी भागीला पी आर चा वर्ग आता दिलेल्या करस्पॉडिंग बाजूंचे जे रेशोचा वर्ग आहे तो आपण इक्वेट करूयात वन बाय वन विथ वन म्हणजेच आपण लिहितो आहोत कन्सिडर सर्वप्रथम आपण एक बरोबर ए बी भागीला पी क्यूचा वर्ग हे कन्सिडर करतो आहोत आता आपल्याला ट्रायंगल जर कॉन्ग्रोवन्ट दाखवायचे आहे तर अल्टिमेटली त्याच्या साईडची या कॉन्ग्रोअंट मिळणार आहेत मग आपण म्हणतो आहोत टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड आता जर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड घेतलं तर आपल्याला मिळणार आहे ऑन बोथ साइड एक बरोबर कारण एकाचं वर्ग मूळ एकच असणार आहे आणि ए बी भागीला पीक्यू वर्गाचं वर्गमूळ आपल्याला मिळणार आहे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होऊन ए बी भागीला पीक्यू म्हणजेच जर आपण पी क्यूला दिलेल्या इक्वेशनच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे शिफ्ट केलं तर पी क्यू हा भागीला आहे शिफ्ट केल्यानंतर गुणीला होणार एक गुणीला पी क्यू आपल्याला मिळतो आहे पी क्यू बरोबर ए बी याला मांडतो आहोत आपण इक्वेशन नंबर एक आता वळतो आहोत आपण पुढच्या रेशोकडे तर आपण एकला आता इक्वेट करतो हो आहोत बी सी भागीला क्यू च्या वर्गासोबत म्हणजेच आपण लिहितो आहोत आता कन्सिडर वन इक्वल्स टू आपल्याकडे आहे बी सी भागीला क्यू चा वर्ग आता बी सी भागीला क्यू ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे तर इक्वेशनचं स्क्वेअर रूट हे घ्यायला लागणार आहे मग जर आपण दिलेल्या इक्वेशनचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिळणार आहे एक बरोबर कारण एकाचं वर्गमूळ असणार आहे एक बी सी भागीला क्यू वर्गाचं वर्गमूळ वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होऊन आपल्याला मिळणार आहे बी सी भागीला क्यू म्हणजेच याचाच अर्थ असा झाला जर आपण क्यू आरला दिलेल्या इक्वेशनच्या उजवीकडून डावीकडे शिफ्ट केलं तर एक गुणीला क्यू आपल्याला मिळणार आहे क्यू ची किंमत ही बी बरोबर असेल मग आपण मानतो आहोत त्याला इक्वेशन नंबर दोन आता वळतो आहोत आपण एकला इक्वेट करतो आहोत तिसऱ्या रेशोसोबत एसी भागीला पी आरच्या वर्गासोबत मग आपण लिहितो आहोत कन्सिडर एक हा कुणाबरोबर ना आता एसी भागीला पी आरच्या वर्गासोबत आता एसी भागीला पी ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे तर वर्गमूळ घ्यायला लागणार ला आहे दिलेल्या इक्वेशनचं आता जर दिलेल्या इक्वेशनचं आपण वर्गमूळ घेतलं तर आपल्याला एकाचं वर्गमूळ मिळतं आहे एक आणि ए सी भागीला पी वर्गाचं वर्गमूळ आपल्याला मिळणार आहे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होऊन ए सी भागीला पी आर आता आपल्याला पी ला दिलेल्या इक्वेशनच्या उजवीकडून डावीकडे शिफ्ट करायचं आहे शिफ्ट करताना पी हा डिव्हायझर आहे तो मल्टीप्लायर होईल म्हणजेच आपल्याला मिळतो आहे पी आर बरोबर ए आणि त्याला मांडतो आहोत आपण इक्वेशन नंबर टीन आता जर आपण दिलेल्या ट्रँगल्सचा विचार केला तर ट्रँगल पी क्यू आर आणि ट्रँगल ए बी तर आपल्याकडे आहे सर्वप्रथम सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रोन टू सेगमेंट ए बी आपण इथे इक्वेशन वनचा वापर करतो आहोत कारण इक्वेशन वन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की ए ची किंमत ही च्या बरोबर आहे बरोबर आहे म्हणजेच ते एक रूप असतील एक रुप म्हणजेच कॉन्ग्रोएंट त्यानंतर आपल्याकडे आहे सेगमेंट क्यू आर इज कॉन्ग्रोअन टू सेगमेंट बी सी हे कुठे दिलेलं आहे आपल्याला तर इक्वेशन मध्ये मग आपण इक्वेशन चा वापर करून हे लिहिलं आहे इक्वेशन मध्ये ते इक्वल दिले आहे इक्वल म्हणजेच असतील कॉन्ग्रोअन्ट नेक्स्ट टू इट आपल्याकडे आहे आता सेगमेंट पी आर कॉन्ग्रोअन्ट टू सेगमेंट ए सी यासाठी आपण वापर करत आहोत इक्वेशन तीनचा कारण इक्वेशन तीनमध्ये आपल्याकडे आहे पी आर इज इक्वल्स टू ए सी म्हणजेच पी आर इज कॉन्ग्रोअन्ट टू ए सी आता दिलेल्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू या एकरूप आहेत म्हणजेच दिलेले दोघही त्रिकोण हे एकरूप असतील म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत ट्रँगल पीक्यू आर इज कॉन्ग्रुअन टू ट्रँगल ए बी सी आता कुठली कसोटी यूज केली आपण बाजू या एकरूप दाखवल्या आहेत म्हणजे बा 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 कसोटी जिला म्हटलं जात आहे साईड 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 टेस्ट इन शॉर्ट लिहितात एस 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 टेस्ट तर अशा तऱ्हेने आपण दिलेल्या माहितीचा वापर करून जे समरूप त्रिकोण आपल्याला दिलेले होते त्यांना आपण एकरूप दाखवलेलं आहे जर त्यांचा एरिया हा सेम असेल तर थँक्यू